शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी दीपाली बहिरा, झेनुटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करते. आज महाराष्ट्रभरातील सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी तसेच तरुण युवक आणि युवतींसाठी झेनु ॲप मार्फत मोफत वेबिनारचे आयोजन केलेले आहे. आजच्या या वेबिनार मधून आपल्याला प्रयोगशील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा उपलब्ध करून देत असताना खरंच खूप आनंद होत आहे. प्रथमतः मी सर्व शेतकरी बांधव तसेच संपूर्ण तरुण वर्गाला विनंती करते की आपण जर झेनु इंडिया या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहण्यासाठी आजच झेनु इंडिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण पाहत आहोत की पिकांवरील कीड तसेच रोग नियंत्रण करण्यासाठी पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक फवारण्या करण्यात येतात. तसेच आपण अनेकदा पाहिलं आहे की रसायनयुक्त फळभाज्या खाऊन कित्येक जणांना विषबाधा देखील झालेली आहे. रासायनिक फवारण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीचा देखील ऱ्हास होत आहे. या सर्व गोष्टींना आपण म्हणजे श्री सचिन विठ्ठल गोरे सर, सरांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सर हे मुक्काम पोस्ट गोवे तालुका जिल्हा सातारा येथील असून सरांनी गेल्या 10 वर्षांपासून सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीचा नमस्कार 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 सगळे जमले का? बर, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनू ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून. ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे. तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा. आहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलो आहे ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला. इंग्रजी आहे समद समदा घोटाळा एक बी सबूत कळना. अहो नाना, सगळं करता येते. आधी बघा, तिथेच भाषा बदलता येते म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते. अशी भाषा बदलत असती होय उगीच आपलं काहीतरी. तुम्हाला भाषा पण बदलता येते म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला. मी देतो तुम्हाला भाषा बदलून. बर, अजून काही शंका आहे का? लगता त्या समजीत जमल्या ती. कसली सभा म्हणायची काय रसाच्या? अरे ते धेनू ॲपचं बोललो होतो ना तुला. अरे एकदम बेस आहे बघ ते. मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय. ॲप कसलं, मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा. अगदी बरोबर, पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या. म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही. आता धेनू नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या. बरं, विलास काका तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो फारच उपयोग होणार आहे याचा. एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर? प्रोफाईल म्हणजे काय तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचं आहे किंवा ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांची यादी मिळते तुम्हाला इथे. इथेच बाजार भरणार की काय? हा तसंच काहीच. ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा. झालं. अहो सोपं आहे ते. त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात. मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी. वा, एकच नंबर. हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती सगळं दिसतं तुम्हाला. आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना. तो आमचा नीरज म्हणत होता यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला. अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनू ॲपवर समजते. समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल तर ती कशी करायची हे पण समजते. तुमची माहिती कशी भरायची आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनू ॲपवर मिळते. म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते. वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच आहे म्हणायचं की काही. मन सचिन,
आमचं काम लय सोपं केलंस तू, आता काय बी शंका नाही बघ, आता धीनू हाय तर काळजी नाही। वाढवत नेला आहे। तसेच त्यांनी स्वतःचा सेंद्रिय हळद व गुळाचा ब्रँड देखील तयार केलेला आहे। त्यांच्या ब्रँडचे नाव ज्ञानेश्वरी असून त्यांचे विविध शहरांमध्ये अनेक प्रकारचे आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहक वर्ग आहेत। तसेच तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किल्लार गायचे संगोपन देखील करत असतात आणि देशी गायचे शुद्ध देशी तूप व दूध विक्री देखील करतात। चला तर मग आता जास्त वेळ न दवडता आपण सरांकडूनच त्यांच्या नैसर्गिक शेतीचे रहस्य जाणून घेऊयात। नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रथमतः मी माझी ओळख करून देतोय। मी श्री सचिन विठ्ठल गोरे, मुक्काम पोस्ट गोवे। प्रथम ज्यांनी मला आज या ठिकाणी आमंत्रित केलंय, दीपाली मॅडम, त्यांचं खूप खूप आभार मानतो। धेनू टीमचे पण खूप आभार मानतो, कारण मला या ठिकाणी या चॅनलवर शेतकऱ्यांना माझे स्वतःचे जे हे आहे ते प्रगट करण्यासाठी जे पशुपालकांना या व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचा अनुभव इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सन्मान मिळवून एक खूप मोठं काम करतात, त्याबद्दल पुन्हा मी धेनू टीमचे खूप खूप आभार मानतो। सर, बरेचसे प्रश्न असतात आपल्याकडे शेतकरी वर्गाचे, तर त्यापैकी आपण एक थोडक्यात प्रश्न उत्तर घेऊयात। तर पहिला प्रश्न असा आहे सर की तुम्हाला असं केव्हा वाटलं की आपण सेंद्रिय शेती करावी असं? 2012 ते 2013 आसपास आमच्या गावामध्ये कृषी विभागाच्या शेतीशाळा व्हायच्या, तर शेतीशाळेत तिथं सांगायचं की रासायनिक खत वापरा, पण त्याबरोबर एक कृषी विभागाचे कृषी अधिकारी होते आमच्या गावामध्ये, अजय कांबळे सर, ते सेंद्रिय शेतीबद्दल जास्त नॉलेज द्यायचे, पण जे शेतीशाळेच्या ग्रुपवर ते जे यायचे ते एवढं कोण लक्ष देत नव्हतं, पण मी स्वतः लक्ष देऊन सरांनी जे जे काय नॉलेज दिलं ते मी स्वतः अनुभव करून शेतामध्ये माझ्या वापरायला सुरुवात केली, आणि असं लक्षात आलं की आपण जे भरमसाठ खतांचा वापर पैशाचा जास्त होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे, आणि वाढतं जे कॅन्सरचं प्रमाण लोकांचं जे आहे, आपल्या जास्ती करून भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढतंय आता, तर त्या गोष्टी लक्षात घेऊन आजार जो होतोय, आणि सर्वात महत्वाचं की माती जी नाशवंत होत चालली आहे, बंजार होत चालली आहे माती आता, तर ती माती कुठेतरी थांबली पाहिजे आपले हे, कारण आपण जी शेती करतोय रासायनिक खतांमुळे ते पुन्हा आपल्याला खायला मिळतंय, त्यामुळे आजार वाढतोय आपला। असं लक्षात आलं की मग आपण सेंद्रिय शेतीच केली पाहिजे, कारण आज आपण केले तर 10 वर्षानंतर आपल्याला लोक येतील, पण आपण स्वतः सुरुवातीला तयार झालं पाहिजे। सर, आपण गेल्या 10 वर्ष झालं सेंद्रिय शेती करत आहात, तर या 10 वर्षांमध्ये तुमचं उत्पन्न जे आहे शेतीचं, तर त्या संदर्भात आपला काय अनुभव आहे? ज्यावेळेस आता 10 वर्ष मी पहिल्यांदा सुरुवातीला मला खूप बेकार अनुभव आले, कारण रासायनिक खतांचा वापर करून जमिनीचा ऱ्हास झालेला, आणि ऱ्हास झाल्यामुळं तो रिझल्ट जो शेताला खत रासायनिक टाकलं तरच उत्पन्न निघायचं, आणि त्याच्यामुळं जो ते उत्पन्न होतं ते तात्पुरतं होतं, म्हणजे माती जी कडक झालेली ती तात्पुरतं तेवढंच उत्पन्न निघायचं, पण सेंद्रिय कर्बाचं प्रमाण नष्ट झालेलं आणि कायमस्वरूपी जो रिझल्ट पाहिजे तो मिळत नव्हता। मग विचार केला की आपण सेंद्रिय शेती करतोय तर मातीचा कर्ब सुद्धा आपल्याला वाढवायला पाहिजे, मातीचा कर्ब वाढवत असताना मला अनुभव आले की उत्पन्न सुद्धा वाढतंय त्याच्यात, कारण ज्यावेळेस मी अमावस्या पौर्णिमा चतुर्थी एकादशी या दिवशी जीवामृतचा जास्ती करून वापर केला त्यावेळेस जमिनीला उत्पन्न वाढायला सुरुवात झाली आणि मातीचा पण मऊपणा जो आहे तो चांगला दिसून यायला लागला। मला रासायनिक खतांचा जो रिझल्ट होता तो तात्पुरता होता आणि आपण तो कायमस्वरूपी नसल्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर रिझल्ट जो मिळायचा तो कायमस्वरूपी मिळतोय ना, आणि रासायनिक खतांचा जो रिझल्ट येतो तो तात्पुरता असतोय, त्यामुळे मातीचा पण ऱ्हास होतोय। मग विचार केला की आपण सेंद्रिय ज्यावेळेस निविष्ट वापरलं जातं त्यावेळेस रिझल्ट ऑटोमॅटिक वाढत जातोय। सुरुवातीला आपल्याला 3 वर्ष गेले उत्पन्न वाढायला,
तीन वर्षानंतर आपल्याला रिझल्ट यायला सुरुवात हळूहळू झाली. पण त्यावेळेस मी जीवामृत, घनजीवामृत, गुरुकृपामृत, अमृत पाणी, डिकम्पोजर ह्या गोष्टी वापरायला सुरुवात केली. वापरल्यानंतर मला चांगला रिझल्ट आला. त्यावेळेस चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा, एकादशी ह्या दिवशी जास्त चांगलं वापरलं तर जमिनीची घेण्याची क्षमता जास्त असते आणि त्यावेळेस रिझल्ट चांगला येतो आपल्याला. त्यामुळं मला समजलं की आपण जे रासायनिक खत जे वापरतोय ते न वापरता आपण नैसर्गिक शेती जर झिरो बजेटवर शेती केली तर आपल्याला उत्पादन मिळू शकतं. पण जमिनीचा खरपूप वाढल्यामुळं आपल्याला उत्पन्न चांगलं मिळत आहे. सर, जीवामृत आणि घनजीवामृत यामध्ये काय फरक आहे नेमकं आणि या जो काही फरक आहे तर याचे फायदे पिकाला कशा प्रकारे होतात त्याबद्दल तुम्ही काय? जीवामृत, घनजीवामृत, जीवामृत आहे जे आपण बनवतो ते जीवामृत बनवत असताना 200 लिटर पाणी घ्यायचं, साधारण 160 लिटर पाणी घ्यायचं, 10 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण, 2 किलो बेसन पीठ, 2 किलो गुळ आणि 1 मूठ बांधावली माती किंवा गोडाखालची माती ही जर जीवाणू माती आपण त्यात टाकून जर क्लॉकवाईज सलग 3 दिवस जर हलवलं तर हे जीवामृत तयार होतं. आणि हे जीवामृत आपण जे शेण आहे शेण सुकावून वाळवून त्याची भुकटी करायची आणि ते भुकटी पसरवून त्याच्यावर जीवामृत मारायचं आणि ते जीवामृत मारल्यानंतर ते 2 दिवस तसंच झाकून ठेवायचंय आणि झाकून ठेवल्यानंतर त्याच्यावर जीवामृत मारलं जे झाकून ठेवले ते पुन्हा दुसऱ्या दिवशी ते पोत्यात भरून ठेवा. तर त्याचं झालं घनजीवामृत. आणि ते घनजीवामृत 1 किलो 400 ग्रॅम फक्त वापरायचंय. आपण जे आता भरमसाठ प्रमाणामध्ये शेणखत सुद्धा वापरतो ते न वापरता आपण जर घनजीवामृत जर वापरलं तर आपल्याला तेवढाच उत्पन्न एक ट्रॉलीचं मिळतं, आपल्याला रिझल्ट मिळतो आपल्याला. हे दोन्हीतला फरक आहे. कारण घनजीवामृत ज्यावेळेस वापरलं जातं फक्त 1 किलो 400 ग्रॅम वापरायचंय. आपल्याला आतापर्यंत सांगितलं की ट्रॉलीने खत वापरा, काय गरज नाही लागत एवढी. हा दोन्हीतला फरक आहे. सर, तुम्ही मग असे बोललात की तुम्ही जीवामृत, घनजीवामृत, गोकृपामृत, डिंकोजर, दशपर्णी अर्क इत्यादी स्वतः तुम्ही तयार करतात ज्यावेळेस शेती शाळा व्हायच्या त्यातून पण आम्हाला ट्रेनिंग मिळालं. पण ज्यावेळेस सुभाष पाळेकरांचं जे पद्मश्री सुभाष पाळेकर आहेत त्यांचं शिर्डीला शिबिर होतं आणि युट्यूबला पण मी काय चॅनलवर बघून ज्या काय गोष्टी सेंद्रिय जे कोण आहेत त्यांचं बघत होतो. पण पाळेकरांचं शिबिर ज्यावेळेस करून आलो की त्यात मला खूप हे मिळालं की प्रेरणा मिळाली की आपण सेंद्रिय शेती करू शकतो. आणि त्यातून मला मग चांगले रिझल्ट येत गेले की कधी वापरायचे, वापरत होतो त्यावेळेस पण रिझल्ट त्यानंतर ज्यावेळेस ट्रेनिंग करून आल्यावर समजलं की किती काय काय कसं वापरायचंय ते प्रमाण किती घ्यायचंय हे त्यावेळेस समजलं मला. सर, आपण जीवामृत तयार करण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागतो आणि जीवामृत तयार करण्यासाठी ते कशा प्रकारे तयार केले जाते याबद्दल आपण काय? जीवामृत साधारण 3 दिवसांमध्ये तयार होतं आपलं. 3 दिवस फक्त 3 ते 4 दिवसात तयार होतं ते. आपण तिसऱ्या दिवशी जे तयार झाल्यानंतर त्या दिवशी हलवायचं नाही, क्लॉकवाईज हलवायचंय त्याला. तिसऱ्या दिवशी हलवायचं नाही, हलवल्यानंतर ते आपण गाळून त्याची फवारणी घ्यायची आहे. आणि फवारणी घेत असताना चतुर्थी असावी, एकादश असावी, अमावस्या असावी, पौर्णिमा असावी. कारण पिकाची आणि जमिनीची घेण्याची क्षमता त्या दिवशी जास्त चांगली असते. आणि जे फवारणी करतोय ते सकाळी 9 च्या आत करायची आहे आणि रात्री 4 नंतर, संध्याकाळी 4 नंतर फवारणी घ्यायच्या. त्याचे रिझल्ट चांगले येतात कारण ज्या पानांचे होल जे असतात ना ते ओपन असतात, त्यामुळे रिझल्ट आपल्याला घेताना चांगला रिझल्ट येतो. आता रिझल्ट बद्दलच विषय आपला थोडक्यात निघालाय. तर मग आज आपण पाहतोय की बरेचसे शेतकरी वर्ग जो आहे आपला तर ते रासायनिक फवारणी करून ते त्वरित त्यांना रिझल्ट मिळतो. पण मग त्याच्यानंतर जर तुम्ही सेंद्रिय खताचा जर वापर जर करत असणार तर त्याचा हळूहळू पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळत असतो. तर या विषयी तुम्ही नेमकं काय सांगा शेतकरी बांधवांना, म्हणजे रासायनिक फवारणी योग्य आहे की सेंद्रिय खताचा वापर करून ती पद्धत योग्य आहे? रासायनिक खत जर आपण वापरत राहिलो तर आपण जमिनीचा तर ऱ्हास करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला वाढतं जे कॅन्सरचं प्रमाण आहे ते वाढतंयच. पण जमीन पण खराब होते त्याच्यामुळं. जर आपण सेंद्रिय जर निविष्ट वापरत गेलो तर आपला मातीचा जो कर्ब आहे
तो वाढतोय आणि तो वाढल्यामुळे आपल्याला रिझल्ट हा हळूहळू येतो नंतर, पण तो कायमस्वरूपी असतो. रासायनिक खतांचा जो रिझल्ट आहे तो तात्पुरता असतो. ज्यावेळेस आपण सेंद्रिय ज्या निविष्ठा वापरत असतो त्याचा रिझल्ट हा कायमस्वरूपी आपल्याला मिळत असतो. आणि जीवामृत ज्यावेळेस वापरतो आपण की त्या गोष्टींनी मला आता असे अनुभवले की जे 3 फुटाखाली आपल्या गांडूळ आहेत आपण जे ज्यावेळेस जीवामृत सोडतो गुरुकृपा अमृत सोडतो त्यावेळेस तो आपल्याला रिझल्ट चांगला दिसून येतो. त्या जे 3 फुटाखालचे जे गांडूळ आहेत ते वरती येऊन आपल्या मातीत ज्या खनिज साठा जो आहे तो वरती विष्ठा पडते आणि त्या विष्ठा पडल्यामुळं आपल्या ती पिकांना ती विष्ठा आपल्याला उपयोगी पडते. समजलं? सेंद्रिय शेती आपण, हा सेंद्रिय शेती करत आहात तुम्ही सध्या, तर तुम्ही जमीन सुपीकतेवर, त्या सेंद्रिय शेती करताना जमिनीची जी सुपीकता आहे त्यावर तुम्ही जास्त भर दिला, तर जमिनीच्या सुपीकतेसाठी कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा आपण वापर केला? आपण ज्यावेळेस ऊस असेल पीक, ऊस पीक असेल त्यातल्या जे पाचट असते, पाचट आच्छादन करून ठेवणे, जमीन शक्यतो जास्ती करून आच्छादन जर ठेवली तर आपल्याला उत्पादन वाढते. आणि ज्या गोष्टी सहजीवन करणारे पीक आहेत ती पीक स्पर्धा न करता सहजीवन करणारे पिकं घेतो. जर ऊस असेल तर ऊसामध्ये हरभरा घेऊ शकतो, ज्वारी पण घेऊ शकतो, कांदा घेऊ शकतो, असे द्विदल धान्य आहेत त्या गोष्टी घेऊ शकतो. त्यामुळे ज्या नत्र स्थिर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, हरभरा असेल किंवा तुमचे उडीद असेल, चवळी असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला मुख्य पीक असताना त्या बाकीची पण पिकं उत्पादन देऊन जातात आणि आपल्याला जो मुख्य पीक आहे ते मिळतं. आणि ज्या आपल्या चवळी मूग आहेत ज्या गोष्टी त्या शेतात तशाच पडून राहतात. आणि ज्यावेळेस ऊस तुटून जातो ती पाचट न पेटवता ते आच्छादन करून तशीच ठेवली जाते ती पाचट, आणि ती नंतर कुजवण्यासाठी जे डिकम्पोजर आपण वापरतो त्यामुळे जमिनीचा कर्ब हा वाढतोय आणि मातीची पण मऊपणा चांगला येतोय आणि जास्ती करून जीवाणूंची संख्या वाढते याच्यात. जेव्हा जमीन झाकून ठेवतो आपण त्यावेळेस जीवाणूंची संख्या वाढत असते. नक्कीच. तर म्हणजे सेंद्रिय शेती ही जरी तुम्हाला हळूहळू प्रमाणात किंवा थोड्या थोड्या प्रमाणात जरी चांगला रिझल्ट देत असते तरी ते आपल्या शरीरासाठी एकदम चांगल्या प्रकारे कामगिरी करत असते. तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही जे वेस्टेज डिकम्पोजर आहे आणि पाचट आहे, तर पाचटची जे आच्छादनावर भर दिलाय तुम्ही पाचटीसाठी, तर हे डिकम्पोजर नेमकं काय आहे आणि ते कशा प्रकारे वापरलं जातं याबद्दल तुम्ही काय सांगाल? डिकम्पोजर जे आहे ते फक्त कुजवण्यासाठी पिकात शेतातले जे पालापाचोळं आहे ते कुजवण्याचं काम चांगल्या पद्धतीचं करतात. त्यामुळे ते आपण जे बनवायची पद्धत आहे ते फक्त 8 दिवसांमध्ये तयार होतं. तर त्यात गुळ वापरायचा आहे आणि ते डिकम्पोजरचं विरजन असतं ते घेऊन यायचं आहे. ते मार्केटमध्ये मिळतं, ते घेऊन आल्यानंतर आपण ते वापरून ते वर्षानुवर्ष तसंच राहतं. ते विरजन आपण फक्त तसंच ठेवायचं त्यातलं काढून. 1-2 लिटर पाण्याला फक्त 1 लिटर फक्त लागतं ते नंतर. आणि हे तुम्ही वापरू शकता, तुम्हाला लाईफ टाईम जातं ते. आणि ते कुजवण्या फक्त जे शेतामधील पालापाचोळा जे आहे ते कुजवण्याचं उत्तम प्रकारे काम करतं आणि त्यात भरपूर प्रकारे जीवाणू पण आहेत, पण वेगवेगळ्या पद्धतीत आहेत. जसं जीवामृतमध्ये वेगळे तसे डिकम्पोजरमध्ये पण वेगळे आहेत, तसेच तुमच्या गुरुकृपा अमृतमध्ये पण वेगळे जीवाणू आहेत. सर, दशफवारणी अर्क बनवण्यासाठी कोणत्या 10 वनस्पतींचा वापर केला जातो, म्हणजे यावर कशा प्रकारे आणि त्यावर कशा प्रकारे तुम्ही प्रक्रिया करतात याबद्दल आपण काय सांगाल? दशफवारणी बनवायला आपल्याला साधारण 40-45 दिवस लागतात आणि हे उत्तम प्रकारचं कीटकनाशक आहे. याच्यासाठी आपल्याला आधी जे आता जे कीटकनाशक वापरतोय आपण त्याच्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. याच्यासाठी पहिल्यांदा जर कीड आपल्याला, हे शेवटचा पर्याय दशफवारणी, आधी अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, निमास्त्र ह्या गोष्टी वापरायच्यात. जर कीट आटोक्यात येतच नसेल तर दशफवारणी वापरायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, देशी गाईचं शेण 2 किलो घ्यायचंय, 10 किलो गोमूत्र, 10 लिटर गोमूत्र घ्यायचंय, 200 ग्रॅम हळद घ्यायची, 200 ग्रॅम सुंठ घ्यायचे, सुंठ नसेल तर आलं सुद्धा चालू शकतं, तंबाखूची भुकटी घ्यायची 1 किलो, 1 किलो मिरची, आपली हिरवी मिरची असते ती 1 किलो मिरची घ्यायची, लसूण 1 किलो घ्यायचाय, देशी लसूण पाहिजे पण त्यात सुद्धा, आणि झेंडूचे पालं, खोड मूळ आणि त्याची फुलं सुद्धा,
हे सगळं बारीक करायचंय, टेचायचंय आणि हे त्या ज्या पाणी आपण घेणार आहे 200 लिटर, त्या 200 साधारण 170 ते 180 लिटर पाणी असावं, कारण बॅलर घेताना भरून नाही घ्यायचा. आणि हे सगळं एका दिवशी त्यात टाकून द्यायचंय. टाक त्याच्यानंतर ज्या ज्या वनस्पती आहेत आपल्याकडं, ज्या कडुलिंबाची पानं ती 3 किलो घ्यायचे, करंजाची पानं 2 किलो घ्यायचे, सीताफळी पानं 2 किलो, घाणेरीची पानं 2 किलो आणि एरंडाची पानं 2 किलो, ह्या मुख्य गोष्टी 5 पाहिजेतच. त्याच्यावर अजून दुसऱ्या 5 वस्तू घ्यायच्यात, ह्या 5 झाल्या. आणि दुसऱ्या 5, तुळस 2 किलो घ्यायची आपल्याला, रुईची पानं 2 किलो घ्यायचे, पेरूची पानं 2 किलो, आंब्याची पानं 2 किलो आणि निरगुडीची पानं 2 किलो. हे सतत 40 दिवस क्लॉकवाईज हलवायचंय. सकाळी हलवलं तरी चालतंय, पण याने हे 40 दिवसानंतर तयार होतं. आणि साधारण पंपाला तुम्ही 50 ते 30 ml वापरायचंय. हे इतकं भारी आहे याचा रिझल्ट, खूप चांगला रिझल्ट आहे. आपण ज्यावेळेस कीड आटोक्यातच येत नाही, तर हे जर तुम्ही अमावश्याला जर याची फवारणी घेतली, अमावश्याच्या आदल्या दिवशी आणि अमावश्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर घेतली, तर कीड आटोक्यात 100% येते. आणि मला चांगले रिझल्ट आलेत, कारण मी भाजीपाला जे घेतोय तर मी ह्या दशकर्णी वापरतोय ना, तर मला किडीचा प्रादुर्भाव दिसत नाही. कारण आपण कीड पण काय येते आपल्या शेतामध्ये, तर आपली माती ही बलवान नसते. कारण ज्यावेळेस माती बलवान होत नाही त्यावेळेस कीड 100% येते. कारण पीक तुमचं त्या दिवशी रोगप्रतिकारक शक्ती शेतात त्या पिकामध्ये नसते. पिकात जर रोगप्रतिकारक शक्ती नसेल तर तुमचे 100% किडीचा प्रादुर्भाव दिसणारच आपल्याला. हे ज्यावेळेस मी करतोय दशपर्णीचा खूप चांगला रिझल्ट मला आलेला आहे त्याच्या बाबतीत. आणि त्यावेळेस ज्यावेळेस वापरतोय पिक पण चांगली दिसतात ना त्यामुळे. ठीक आहे सर, आपण खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कुठल्या गोष्टींचा आपण आणि किती प्रमाणात वापर करावा हे सुद्धा आपण एकदम छान पद्धतीने सांगत आहात. तर शेतकरी बांधवांनी याचा चांगल्या पद्धतीने वापर करावा आणि त्यांचे जे काही ते शेतामध्ये फळभाज्या किंवा पालेभाज्या घेत असतील त्या उत्पादनासाठी त्यांनी ह्या सेंद्रिय पद्धतीचा जर त्यांनी वापर केला तर त्यांना नक्कीच चांगला रिझल्ट येईल. तर सर पुढचा आपला असा प्रश्न आहे की जे बेलफळ असतं आपलं, तर त्या बेलफळाचा वापर करून बिल्व रसायन तुम्ही तयार केलेलं आहे, तर त्या बिल्व रसायन कशा प्रकारे पिकांना उपयोगी ठरत? बिल्व रसायन हे उत्तम प्रकारचे पोटॅश आहे. आपण मार्केटमध्ये जे पोटॅश आहे त्यापेक्षा हे जर नैसर्गिक पोटॅश वापरलं तर आपल्याला रिझल्ट इतका भारी येतो. ज्यावेळेस पीक फुलात असताना चिकत असताना जर हे वापरलं तर आपल्याला 100% उत्पादन वाढतंय आपलं. कारण मला जो अनुभव आला आहे, माझं गहू पीक असताना मी हे चिकत असताना 1 किलो गहू टोकलेला फक्त मी, तर मला 70 किलो गहू सापडलेले त्याचे, कारण एवढा चांगला रिझल्ट आला मला त्यावेळेस. आणि टपोरे दाणे होते त्याचे. आपण हे तर हे बनवायची पद्धत सुद्धा कशी आहे, 10 लिटर आपल्याला पाणी घ्यायचंय आणि 1 किलो गुळ आणि 3 किलो बेलाचा गर घ्यायचा आहे. हे आपल्याला ज्यावेळेस आपण हे घेतोय हे सुद्धा आपल्याला 40 दिवस ठेवायचंय. आणि हे पॅकबंद डब्यात ठेवायचंय, पूर्ण एअरटाईट. हे प्लास्टिकचा डबाचा असावा, लोखंडी डबा नसावा. आणि हे एअरटाईट करून ठेवायचे, महिन्यातनं एकदाच फक्त ते ओपन करायचे, त्यातली गॅस तयार होतो तो बाहेर काढायचा आणि पुन्हा क्लॉकवाईज हलवायचे आणि ते झाकून ठेवायचे आपल्याला. हे जर आपण वापरलं, तुम्ही जर तुमची जमीन कडक झाली असेल तर जमीन मऊ करायचं काम उत्तम प्रकारे हे बिल्व रसायन करतं. तुमची किती पण जमीन कडक असून द्या, तर हे तुम्ही जर 10 ते 20 लिटर जर महिन्यातनं एकदा, वर्षातनं 3 वेळा सोडायचे, महिन्यातनं एकदा जर तुम्ही सोडलं तर तुमची जमीन इतकी मऊ होते ना, मुलायम, एकदम मुलायम माती होते तुमची, इतकं चांगला रिझल्ट यायचा. आणि हे पीक चिकत असताना वापरायचे, आपल्याला रिझल्ट चांगले येतात त्याचे. हे बिल्व रसायन खूप चांगलं सोपं आहे, ह्याला जास्त खर्च नाही आहे. बेलाची फळ आपल्याला कुठेही मिळतात, गुळ पण आपल्याकडे आहे आणि पाणी पण आहे, फक्त आपण करायचंय ते. अगदी मुबलक प्रमाणात असणाऱ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. तर याचा देखील मातीचा जो काही ऱ्हास होतोय किंवा मातीचं जे काही प्रदूषण होतंय सध्या, तर ते कमी करण्यासाठी याचा कमी दिवसांमध्ये किंवा जास्त जरी दिवसांची याची प्रोसेस असेल पण त्याचा रिझल्ट नक्की चांगला होईल शेतकऱ्यांना. सर मी म्हणजे भरपूर प्रकारचे गहू ऐकले आहेत, गहू मध्ये भरपूर प्रकार आहेत, पण काळा गहू हे मी पहिल्यांदा ऐकते आणि ह्या काळ्या गव्हाचे नेमके काय फायदे आहे त्याबद्दल तुम्ही काय? आता याला वेळ जास्त लागेल. काळा गहू जो आहे त्याच्यात ग्लुटेनचं प्रमाण 0 आहे आणि हा देशी वाणातला गहू आहे. आपल्याला माहिती नाही, माझ्याकडे 3 प्रकारचे गहू आहेत आता, काळा गहू,
शुगर फ्री गहू, त्याला दुसरं नाव आहे मोती सोना मोती. जो शुगर ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तींसाठी हा गहू आहे. टोटल 0 शुगरचं प्रमाण त्याच्यात आहे आणि चपाती एकदम मऊ लागते, खायला पण चांगला आहे. याच्यात बरेच प्रकारचे जे तब्येतीने आहेत त्यांच्यासाठी पण फायदा आहे. ग्लुटेनचं प्रमाण कमी असल्यामुळे त्यात मैदा पण नाहीये, मैदा नसल्यामुळे आपल्याला पचायला हलकी येते. कारण ही चपाती ज्यावेळेस बनवली जाते चपाती मऊ होते, आपली चपाती जी भाकरीसारखी होते. आणि आता आपण जे कणिक मळतोय ना ते आपल्या हाताला लागते, पण आपल्या ह्या गव्हाची जर चपाती तुम्ही केली तर हात सुद्धा तुमचे भरत नाहीत, लगेच निघून जातात. आपल्याला पचाय 2 चपात्या खाल्ल्या तरी आपल्याला ते काय असं सुस्ती वगैरे येत नाही. आपण आपले जे आता मार्केटले लोकोण वगैरे खातो आपण गहू, पण तो त्याच्यात 2 चपात्या खाल्ल्या तरी आपल्याला आळस येतो आणि झोप येते. पण हा देशी वाणातला जो गहू आहे काळा गहू सुद्धा तो आपण जतन करून ठेवला, याचे फायदे भरपूर आहेत आणि याचे रिझल्ट पण चांगले आहेत. आपण 100% देऊ आपण पुढे कोणी जर मागितलं तर त्या लोकांना. आपण बियाण्यासाठी सुद्धा आपण देतोय, जे लोक सेंद्रिय शेती करतात त्यांच्यासाठी मी अवश्य देतोय आता. कारण याचे जीन आहेत ना, जीन खराब होऊन द्यायचे नाहीत आपल्याला. कारण महत्वाचं काय की तुम्ही आता केमिकलवर जर शेती करत असाल तर त्याचे जीन खराब झाले, आपल्याला जीन खराब करायचे नाहीत. कारण तर रिझल्ट जो येणार आहे तो चांगला येणार नाही आपल्याला. सध्या धान पळीच्या युगामध्ये बऱ्याचशा पारंपरिक गोष्टींना आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय, ते खाण्याच्या बाबतीत असतो किंवा पारंपरिक रित्या कुठल्याही गोष्टी असो, तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष न करता आणखी सखोल अभ्यास करून त्या गोष्टी पुन्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या पाहिजे. सर, तुम्ही तुमचा स्वतःचा ज्ञानेश्वरी ब्रँड बनवलेला आहे, तर त्या ब्रँडसाठी तुम्ही मार्केटमध्ये कशा प्रकारे मागणी आहे तुमच्या ब्रँडला? आता कसं आहे आपण जे शेतकरी आहेत काय करतोय, शेतकरी पिकवतोय पीक पण विकायला दुसऱ्याकडे देतोय. मी स्वतः काय अभ्यास केला की माझं जर पीक मी चांगल्या पद्धतीत पिकवतोय, आता सोन्याचा भाव आहे त्याला. आता कारण आपण विषमुक्त शेती करतोय त्यामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला माहिती आहेत काय आहेत ते. पण जे पिकवतोय ते विकायला सुद्धा आपण स्वतः विकलं पाहिजे. आपण हे दुसऱ्याच्या ताब्यात न देता आपण स्वतः जर विकलं तर त्याचा फायदा चांगला होईल. कारण मी आता जे हळद घेतोय, माझ्या हळदीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आपण हे 8-9 महिन्यामध्ये हळद निघते. आपली ही शेलम जातीची माझी हळद आहे आणि आपल्या रोजच्या आहारात ही हळद आपण वापरतोय. हळदीचे फायदे भरपूर आहेत. आपल्याला जखम झाली असेल, मुका मार लागला असेल तर आपण ही हळद रोज घेतली तर आपली इम्युनिटी आपली वाढली जाते. आपल्या हळदीमध्ये 4.87 कर्क्युमिन लेवल आहे, जे आपले इम्युनिटी वाढवायला जे कर्क्युमिन ऑइल असते ते आपल्या हळदीमध्ये 4.87 आहे. त्यामुळे जो रिझल्ट येतो ना तो खूप चांगले येतात. पण रोज सकाळी जर दुधावर हळद घेतली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दुसरं, आपण आहारात तर वापर करतोय हळदीचे, जे शेलम जातीची हळद आहे त्याच्यात अजून दुसरे अजून फायदे सांगायचे म्हणजे श्वसन नलिकेचे आजार असतील, श्वसन नलिकेला सूज आली असेल, चेहऱ्यावर जे पिंपल्स असतील ते कमी करायला मदत करते. खोकला असेल तर खोकल्यासाठी पण फायदा होतो याचा. खोकला सुद्धा कमी होतोय, ऍसिडिटीमध्ये फायदा होतोय. जे लोक व्यायाम करतात प्रौढ आहेत त्यांनी जर आपली हळद जर घेतली तर आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळू शकतो त्यांना. सर, आपल्या जे ब्रँडचं तुम्ही नाव ठेवलं आहे ज्ञानेश्वरी, तर या ज्ञानेश्वरी या नावाच्या मागे नेमकं काय रहस्य आहे? माझा विचार एकच आहे की आपण देवाचं नाव कधी घेऊ शकत नाहीये, तर त्याच्यातून माझा ते उद्देश होता की माझ्या मुलींची पण नाव मी ज्ञानेश्वरी एक ठेवले, दुसरीचं वैष्णवी ठेवले. कारण तो नाव आपल्या तोंडातून यावं आणि ते व्हावं म्हणून मी हे नाव ठेवलेलं आहे. बाकी माझा काही उद्देश नाही त्याचा. सर, तुम्ही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून खिल्लार गायीचे संगोपन करतात, तर गायीचे गोमूत्र आणि शेण याचे व्यवस्थापन तुम्ही कशा प्रकारे करत असतात? आता माझ्याकडे खिल्लार गायी 10 आहेत आणि मी ज्यात गायी आहेत खिल्लार गायी त्या उत्तम प्रकारच्या आहेत आणि चांगल्या ठेवल्यात आणि जातीवंत गाय आहेत. काजळी खिलारे, गाजरी खिलारे, ज्या गाय आता माझ्याकडे जे गाजरी खिलार मध्ये एक जी आहे ती एका वेळेच दूध आहे ना तिचं 5 लिटर आहे. तिचं दिवसाचं दूध 10 लिटर आहे. खिल्लार गाय शक्यतो 2 लिटर दूध देते, पण माझ्याकडे जी गाय आहे ती 10 लिटर देणारी गाय आहे.
वंशावळ चांगली, त्याचे ब्रीडिंग चांगले ठेवलेले मी आणि खूप चांगला रिझल्ट येतो त्याचा. आता जे गोमूत्र जे आहे, गोमूत्र कलेक्शन करतोय, त्याचं विक्री पण करतोय मी गोमूत्राची. 20 रुपये लिटरनं गोमूत्र जाते. शेणाच्या गोवऱ्या करतोय, शेणाच्या गोवऱ्याची सुद्धा विक्री करतोय मी त्याचे. आता नवीन एक अजून हे केलंय मी थोडस की जे आता दिवाळीला आपल्याला पंत्या लागणार आहेत, तर पंत्या सुद्धा मी मशीन आणलंय आणि त्या शेणाची पंती बनवतोय आपण त्याच्यात. जर आपण ती पंती घरामध्ये जर लावली तर तुमच्या घरामध्ये ती शेणाची पंती मध्ये तूप टाकायचंय आणि वात लावून ते दिवा लावायचाय. तर त्या वात दिवा लावल्यामुळं, तुपाचा दिवा लावल्यामुळं अग्निहोत्राचं एक काम होणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होणार आहे. दुसरा फायदा काय की साधारण 1 टन ऑक्सिजन तयार होतो. आपण शेणी जर घरात पेटवून लावली तुपामध्ये तर तुमच्या घरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढत आहे. आता जो हार्टचे पेशंट आहेत ज्यांना ऑक्सिजन घ्यायला त्रास होत आहे, तर ह्याच्यामुळे एक चांगला रिझल्ट मिळतोय. आपण शेणी वापरत नाही, आता घरात शेण सुद्धा कोण सारवायला वापरत नाही, तर हा एक चांगला रिझल्ट आहे. त्याच्यात अजून मी दुसरं एक नियोजन केलंय की गांडूळ खत बनवतोय शेणाचंच, ते आपल्या शेतीला वापरला चांगला फायदा होतोय त्याच्यात. मग घनामृतला सुद्धा ते मला लागतं, कारण 10 गायींचं शेण मला भरपूर होय ते, कारण 3 एकर माझी शेती आहे, पण 3 एकर शेतीला मला ते एवढं भरपूर पुरत ते. आणि जीवामृतची सुद्धा विक्री करतोय मी, जीवामृत सुद्धा 10 रुपये लिटर विक्री करतो. आता सध्या आधुनिकीकरण आणि काँक्रीटीकरण जास्त झाल्यामुळे शेणाचा काय पण कुठल्याही आपलं सेंद्रिय पद्धतीचा वापर कोणी करताना दिसून येतच नाही आणि त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर देखील असर. पुढचा असा प्रश्न आहे की ज्ञानेश्वरी ब्रँड जो आहे तुमचा, तर त्या ब्रँडच्या दुधाला आणि तुपाला किती मागणी आहे? खूप चांगल्या पद्धतीने मागणी आहे. मी आता 100 रुपये लिटरनं दूध विकतोय. तुपाची पण चांगली मागणी होते, साधारण 3500 ते 3200 रुपये तूप विक्री करतोय. आणि जे जे आता माझ्याकडनं घेतात ते पुन्हा रिपीट ऑर्डर येते मला, त्यामुळे चांगले रिझल्ट आहेत त्याचे. कारण आता कोरोनानं दाखवून दिलंय की लोक पुन्हा खिलार गायकडे आलेत, गावाकडे पुन्हा आलेत आणि पुन्हा पुन्हा रिपीट ऑर्डर होतात मला त्याच्या. आणि खूप चांगलं मार्केट मिळत चाललंय आता मला याच्यात, कारण दुधाची जे आता जे लहान मुलांना दूध जे आता लोक देतात आता ते खिलार गायीचं दूध जास्त करून घ्यायला लागले. कारण खिलार गाय जी आहे ती सर्वात काटस कडक रागीट स्वभावाची आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खिलारच खूप महत्वाची आहे. फक्त आता एवढं लोकांनी केलं की गीर गाय आहे ती बाहेरून आपल्या इकडे आणलेली, पण दुधाच्या अभावी आपल्याला खिलारच गाय खूप महत्वाची आहे. कारण खिलार गायीसारखं त्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा तसाच होतो आणि हे गरजेचं आहे आता आपल्याला खिलार गायीचं जे दूध आहे ते, त्याचे रिझल्ट येणारे पण चांगले येतात आपल्याला मिळतात. सर आपण ऑर्गॅनिक गुळ देखील बनवत आहात, तर जो तुमचा ब्रँड आहे ज्ञानेश्वरी, तर ज्ञानेश्वरी ब्रँडचा जो गुळ आहे तर त्याबद्दल आणि आपला रेग्युलर गुळ यामध्ये काय फरक आहे? आपल्या शेतात आपण जो ऊस घेतोय तो 80/32 घेतोय, कारण त्याची क्वालिटी जी आहे ती गुळाची खूप चांगली आहे आणि गुळ टिकायला पण चांगला जास्त दिवस राहतोय. मी आता जो ऊस घेतोय तो 80/32 घेतोय आणि संपूर्ण नैसर्गिक पद्धत घेतल्यामुळं त्याचे जे ऊसाची जी रिकव्हरी आहे, आपण थंडी लागल्यानंतरच हा ऊस तोडला जातो, त्यामुळे रिझल्ट असा आहे की आपल्याला गुळाची रिकव्हरी चांगल्या बसल्यामुळं आपण साधारण 210 ते 200 पर्यंत एका अदनाला किलो गुळ पडतो आपला. आणि ज्यावेळेस आपण हे बनवत असताना तिथं सुद्धा भेंडीचा रस, काटे शेवरी ह्या वापरतोय, केमिकलचा वापर सुद्धा तिथं करून देत नाहीये. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी तिथं स्वतः उभं राहून करून घेतो, मळी काढायला जे भेंडीचा रस किंवा काटेशेवरी वापरतात तिथं उभं राहून आपण करून घेतल्यामुळं ते आपल्याला एक पूर्ण खात्रीचे गुळ आपल्याला तिथं तयार करून घेता येतोय. बरं, त्याच्यामध्ये अजून मी फ्लेवर दिलेला आहे. जो गुळ बनवतोय आत्ता आपण तो त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप टाकतोय, खिल्लार गाईचं माझ्याकडचं सुंठ वापरतोय आणि वेलची वापरतोय, त्यामुळे मसाला गुळ होतोय आणि खायला खूप चविष्ट आहे. आता मार्केटमध्ये 40-50 रुपये किलोनं गुळ मिळतोय, पण तो आता जो गुळ आहे तो खारट आहे. माझ्याकडचं जर गुळ खाऊन बघितलं आपण तर त्या गुळामध्ये चव वेगळीच लागते. खूप चांगला गुळ आहे, कारण हे जुनी लोक ज्यावेळेस गुळ खायचे तशी चव आपल्या ह्या गुळाला आहे. अक्षय कॅडबरी खाल्लीसारखे तुम्हाला तो आपला गुळ लागतोय. गुळाच्या क्यूब्स, गुळाची कॅन्डी, गुळाची काकवी
अजून वेगळ्या पद्धतीने मध्ये अजून बनवून मी मार्केटमध्ये उतरलेलो आहे. आता जो आपण जे गुळ बनवतोय त्या गुळाचे फायदे सुद्धा खूप चांगले आहेत आपल्या, कारण सांधेदुखीवर, त्वचा रोग असला, शरीरातल्या केमिकल बाहेर काढण्यासाठी पण गुळाचे सुद्धा फायदे चांगले आहेत. जेवण झाल्यानंतर तुम्ही अन्न पचवण्यासाठी गुळ खाऊ शकता नंतर, कारण प्रत्येक व्यक्तीने आज जेवण झाल्यानंतर जर गुळ खाल्ला तर तुमचं अन्न हे लवकर पचलं जाणार आहे. आणि ज्या लेडीज आहेत, मासिक पाळीचा त्रास होतोय, प्रेग्नंट लेडीज किंवा आई ज्या माता आहेत त्यांना दूध वाढवण्यासाठी आपला गुळ सुद्धा फायद्याचा आहे. रक्त शुद्धीकरणासाठी गुळाचा पण फायदा खूप चांगला आहे. जो आता मार्केटमध्ये तुम्ही आपण 60 रुपयाने मिळतोय तो गुळ खारट लागतो, आपला गुळाची चव वेगळी आहे, कारण आपण हा मसाला जो वापरलाय त्याचा रिझल्ट चांगला येतो आपल्याला. त्यामुळे मागणी सातत्यानं रिपीट मला होते याच्यात. तर तुम्ही एवढ्या प्रकारचे म्हणजे एवढे प्रोडक्ट बनवलेले आहेत, तर प्रोडक्ट बनवण्यासाठी तुमचे काही प्रोसेसिंग युनिट आहे का, आणि कशा प्रकारे काम चालतं जर तुमचे प्रोसेसिंग युनिट असतील तर? आपण स्वतः जो आपला ऊस आहे ना तो आपण दुसरीकडे गुराळावर नेतो, कारण प्रोसेस युनिटला इथं आपल्याकडे तेवढी नाहीये. पण आपण स्वतःच्या आपल्या शेतामध्ये जो तिथून गाळून आणल्यानंतर पॅकिंग वगैरे ब्रँड वगैरे करून ठेवण्याचं काम आपण इथं शेतातच करतोय. शेतात एक माझं स्वतःच फार्म हाऊस आहे, तिथं आपण हळद पॅकिंग, गुळाचे पॅकिंग वगैरे तिथंच करतो आपण. पण आपल्याला इथून तोडून दुसरीकडे घेऊन जावं लागतं, कारण जे गुराळ आहे आपल्या इथं जवळ नाहीये. आपल्याला शेतातून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावं लागतं आपला ऊस तोडून. आपल्याकडे ते प्रोसेस नाहीये तेवढी मोठी. पण आपल्या घरातली सगळी लोक माझे जे आहेत, माझे आई वडील आहेत, माझी मिसेस आहे, माझा भाऊ आहे, हे सगळी मला मदत करतात त्याच्यात. पुढचा प्रश्न या संदर्भातच होता की जे तुमचा व्यवसाय आहे गुळा संबंधित असेल, हळदी संबंधित असेल किंवा ज्ञानेश्वरी ब्रँड आहे तुमचा, तर या व्यवसाय करत असताना तुम्हाला घरातल्या तुमच्या कुटुंबाची कशा प्रकारे तुम्हाला मदत होत असते? घरातल्या सर्वांचीच मदत होते, कारण आता पहिल्यांदा सगळी लोक मला नाव ठेवत होती घरात की नको करू अशी शेती, कारण कुटुंब मोठं आहे, तुझं सेंद्रिय कोण घेणार. पण आज हेच सगळे घरातले मला साथ देतात, कारण आता मार्केट माझं चांगलं वाढू लागलंय. त्यावेळेस मी खूप निगेटिव्ह होतो की आपलं विकायचं कसं, आपलं कोण घेणार, कारण मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारे चुकीच्या पद्धतीने पण सेंद्रिय आहे त्या पद्धतीने विकलं जात आहे. पण मी माझी क्वालिटी आणि जे उत्पादन आहे याच्यात जास्त करून मी भर दिला की आपली क्वालिटी आपण जर चांगली दिली तर 100% आपण मार्केटमध्ये टिकून राहू, कारण क्वालिटीलाच आता जास्त करून मागणी आहे. कारण क्वालिटी नसेल ना तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्यामुळे घरातल्यांची ह्या बाबतीत मला चांगली आता मदत होते, घरातली सर्व मदत करतात मला. आपण उंच भरारे घेत असलो तर आपल्या घरातल्या थोरल्यांचा आणि लहानांचा देखील आपल्या पाठीवर हात असेल तर आपण नक्कीच यशाचं शिखर गाठू शकतो. सर पुढचा आणि शेवटचा असा प्रश्न आहे की सेंद्रिय शेती का करावी, तर याविषयी तुम्ही काय सांगाल आणि सेंद्रिय शेतीचे महत्व शेतकरी बांधवांना कसं पटवून द्याल? एक थोडक्यातच सांगतो मी तुम्हाला की आज वाढता जो आजार आहे कॅन्सर, जर प्रत्येक व्यक्तीनं जर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली तर त्या व्यक्तीनं जो भेटायला जाईल तिथं तर त्या व्यक्ती हा असाच विचार करेल की आपण सेंद्रिय शेतीच केली पाहिजे. कारण तुम्ही जी मातीला खतं घालून मातीचा ऱ्हास केलेला आहे, जे मातीला द्याल तीच माती तुम्हाला देणार आहे. मग प्रत्येक शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीच केली पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याकडे तरी एक तरी गाय पाहिजे, आणि प्रत्येक शेतकऱ्यानं आत्मनिर्भर झालं पाहिजे. कारण जर आपण पिकवतोय तर दुसऱ्याला विकाय देतोय, स्वतः जर आपण विकलं स्वतः नाव मोठं होईल आणि रोजगारी आपली जी आहे ती बंद होईल. आपण मातीकडे भर मातीला लक्ष दिलं की माती बलवान केली, पीक पण चांगलं बलवान होणार आहे, तर शेतकरी धनवान होणार आहे. आणि शेतकरी धनवान झाला तर प्रत्येकाकडे पैसे भरपूर असणार आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जर विचार केला की माझ्याकडे पण एक जर गाय ठेवली तर मी पण सेंद्रिय शेती करू शकतो. आणि महत्वाचं काय, आपल्याला गाय ही वाचवायची आहे. सगळ्यात मोठा उद्देश हा आहे माझा की गाय जर वाचली तर देश वाचणार आहे. गाय नाही वाचली तर देश पण नाही वाचणार आणि माती पण वाचणार नाही. एक कारण काय,
की सगळं ज्या गोष्टी आहेत फक्त खिल्लार गायकडेच आहे किंवा देशी गायकडेच आहेत. आता 80 प्रकारे गायींच्या जाती आहेत पण त्यात सगळ्यात जास्त जी गाई वशिंड आहे त्या गाईला आपण देशी गाय म्हणतो. तर ह्या गाईच्या ज्या गोष्टी गोमूत्रातनं शेणातनं मिळतात त्या हजारो प्रकारचे जीवाणू आहेत तिच्याकडं, ते आपल्याला माती वाचवायसाठी उपयुक्त आहेत. कारण जर गाय ठेवली तरच तुम्हाला तो रिझल्ट चांगला मिळणार आहे. आजचा जो वाढतंय ते कॅन्सरचं प्रमाण महत्वाचं म्हणलं तर कॅन्सर जो आत्ता वाढलेला आहे तो हे कारणामुळेच वाढलाय ना. रासायनिक प्रकार जे आपण खाद्य वापरतोय शेतांमध्ये जे वापरतोय ते त्यामुळेच वापरतोय ना. हे जर बंद केलं तर आपण रासायनिक खत आपण सेंद्रिय शेती केली तर रिझल्ट चांगला मिळू शकतो. आपण विचार करा, आपण मोठमोठ्या डोंगरावर जातो तर ज्या डोंगरावर झाडे असतात तर तिथलं फळ गोड लागतं पण त्या तिथल्या झाडाला कोण शेणखत किंवा काय माती पाणी काहीच घालत नाही पण ते फळ गोड लागतं. पण आपल्या शेतातलं फळ गोड लागत नाही हे कारण काय आहे आपण कधीच अभ्यास केला नाही. मला ह्या गोष्टी जाणवल्या म्हणून सेंद्रिय शेतीकडे वळालो आणि प्रत्येक शेतकऱ्यानं सेंद्रिय शेती केलीच पाहिजे असं मला हट्टासानं सांगावं वाटतं. आणि एक गाय तरी त्या व्यक्तीकडे असावी. कारण आज विचार केला तर आपण फॅमिली डॉक्टर ठेवतोय तसं प्रत्येक व्यक्तीनं फॅमिली फार्मर सुद्धा ठेवला पाहिजे. कारण आता गरज आहे काळाची एवढंच मी सांगू शकतो. ओके मॅडम. तर सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांना मी कळकळीची विनंती करते की आपल्याला पशुपालन व दुग्ध व्यवसाय संबंधित काही प्रश्न किंवा काही अडचणी असतील तर प्ले स्टोर वरून आजच ऍप डाउनलोड करा आणि आपल्या समस्या प्रश्न उत्तर या विभागामध्ये मांडा. हा विभाग आपल्यासाठी 24 तास सुद्धा आहे. जर आपल्याला आपल्या पशुधनाचे डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन करायचे असेल तर व्हेनू ॲपमधील व्यवस्थापन या विभागामध्ये आपल्या जनावरांचे रजिस्ट्रेशन करून घ्या जेणेकरून व्हेनू ॲप्लिकेशन आपल्याला व्यवस्थापनाचे वेळोवेळी नोटिफिकेशन देईल. व्हेनू ॲप आयोजित वेबिनारसाठी आज श्री सचिन गोरे सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला सेंद्रिय शेतीचे महत्व या विषयावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल मी सचिन सरांचे तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी दीपाली बहिराम व्हेनूटेक सोल्युशन कंपनीच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते. आजचा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर धेनू ॲप डाउनलोड करा. धेनू इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.thenu.com. Thanks for watching.